शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांनी एंट्री केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुफळी माजली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर जिल्ह्याभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय कोणत्या गटाकडे असे वाद झाले. त्यावेळी धुळे जिल्ह्यातील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा देखील वाद झाला होता. त्यावेळी दोन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये वाद झाला आणि त्यावेळेस असंख्य कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यानंतर सामंजस्याने हा प्रश्न मिटवत त्या ठिकाणी कुलूप लावण्यात आलं. मात्र आता हे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय उघडण्यात आलं आहे. या ठिकाणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल नेमकी आपली शरद पवार गटाची भूमिका काय होती आणि आता काय आहे? राष्ट्रवादी भवनाच्या संदर्भामध्ये धुळ्यात गेले आमचे वादविवाद दोघं गटामध्ये होते. इतक्या दिवस राष्ट्रवादी भवन बंद होतं, पण जनतेच्या समस्या सोडण्यासाठी राष्ट्रवादी भवनांचा उपयोग झाला पाहिजे, या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे, या उदात्त हेतूने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोघं गटांनी या ठिकाणी निर्णय घेतला की दोघं गटांनी एकत्र मिळून राष्ट्रवादी भवनाचा या ठिकाणी वापर करावा असं या ठिकाणी आज दोघं गटांनी आम्ही ठरवलंय. नक्कीच या ठिकाणी आपण काय सांगाल की काय भूमिका? काही दिवसांपूर्वी आम्ही एकत्र इथे कुलूप लावलेलं होतं, परंतु महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडत असताना कुठेतरी आपण धुळे जिल्ह्यातून संपूर्ण किंवा शहरातून एक पॉझिटिव्ह मेसेज आपण संपूर्ण महाराष्ट्रात आज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की वास्तू ही खराब होत होती, तर दोघींच्या सहमताने आज आम्ही हे कुलूप इथे ओपन केलेलं आहे आणि दोघींच्या संमताने काही टर्म्स आम्ही ठरवल्या इथे आहे. आणि राष्ट्रवादी पक्ष आज शेवटी जनतेचा आहे, प्रश्न सोडवण्याचा आहे, त्या हेतूने आम्ही आज इथे दोघी गट एकत्र आहे. आमचे जिल्हा अध्यक्ष असतील, राष्ट्रवादी पक्षाचे पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असतील, या दोघींच्या अध्यक्षतेखाली आज हा कार्यक्रम आम्ही इथे घेतलेला आहे आणि दोघींचं कुलूप ओपन केलं आहे. आपण नेमकी काय भूमिका? भूमिका म्हणजे हा जो वाद होता तो वाद नव्हता, पण दोघं गटांना जेव्हा पक्षाचे दोन गट झाले त्यावेळेस दोघं पक्षाच्या गटाच्या लोकांना असं वाटत होतं की राष्ट्रवादी भवन आपल्या ताब्यात पाहिजे. परंतु मग काही कालांतराने 3-4 महिने गेल्यानंतर मग आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतला की भवन बंद ठेवण्यापेक्षा पवार साहेबांच्या गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे, अजितदादा गटाचा मी ग्रामीण जिल्हाध्यक्ष, आमचे युवक पदाधिकारी जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे काही पदाधिकारी आम्ही एकत्र बसून आज हा निर्णय असा घेतला की हे भवन बंद ठेवून आपण इकडे तिकडे कार्यालय करण्यापेक्षा शेवटी आपल्याला जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी हे राष्ट्रवादी भवन वापरायचं आहे. तर दोघं गटांनी सामंजस्याने आता जे रणजित राजेंनी आणि भावसारांनी सांगितलं त्याच पद्धतीने ते एकत्र विचारणे आम्ही एकत्र झालो आणि आजपासून आम्ही हे राष्ट्रवादी भवन सामूहिक पद्धतीने ज्याला जशी निकड असेल त्या पद्धतीने आम्ही आपसात एकीकरण करून विचारून आपसात सर्व मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रवादी भवनपुरती आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. नक्कीच जनतेच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली असली तरी जनतेच्या प्रश्नासाठी जनतेचे प्रश्न सुटावे या हेतूने धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय हे दोन्ही गटांनी सहमतीने उघडं केलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल यांच्यामार्फत या ठिकाणी विविध लोकांचे प्रश्न सोडवण्यात येणार आहेत. मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.